सातपूर परिसरात दिवसेंदिवस चोरी गुन्हेगारी यासारख्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे। सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने सातपूर औद्योगिक परिसरातील कंपनी ठेकेदारांची बैठक घेण्यात आली। यावेळी कंपनी ठेकेदारांना परप्रांतीय कामगारांची कसून चौकशी करून कामावर ठेवण्याच्या सूचना सातपूर पोलिसांमार्फत देण्यात आल्या। याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी अधिक माहिती दिली। सातपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल एरिया आहे, त्या ठिकाणी परराज्यातून आणि बाहेर गावावरून बरंच कामगार वर्ग येत राहत आहे, त्यामुळे सातपूर MIDC मधील सर्व कंपन्यांचे मालक मॅनेजर्स तसेच लेबर कॉन्ट्रॅक्टर्स यांना सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की त्यांनी त्यांच्याकडे असणारे टेम्पररी कामगार यांची व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे। ते बाहेरून आलेले असतात, कोण कसे त्यांच्याबद्दल काहीही आपल्याकडे माहिती नसतं, तर त्यांचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं आणि त्यांची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी असं मी सर्वांना आवाहन करत आहे। त्याच पद्धतीनं आपल्याकडं सातपूर परिसरामध्ये जे लोक परराज्यातून बाहेरून येऊन जे राहिलेले आहेत त्यांच्या वास्तव्याबाबतची माहिती देखील त्यांनी पोलिसांना देणं आवश्यक आहे असं माझं सर्व सातपूरवासियांना विनंती आहे। शहरात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्यानं ही मोहीम राबवण्यात येत असल्याच्या सूचना सातपूर पोलिसांकडून देण्यात आल्या। वेद न्यूज साठी सीनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर।